तोपर्यंत जीवनामध्ये काय करायचं, काय ठेवायचं आणि काय द्यायचं, काय घ्यायचं हे माणसानं जीवनभर या ठिकाणी केलं पाहिजे. ज्या ठिकाणी अन्नदान केलं किंवा साधू संतांचा एक त्या ठिकाणी सत्कार केला त्या ठिकाणी पुण्य समजलं जातं. आणि तहानलेला पाणी, भुकेलेला जेवण त्या ठिकाणी याच जीवनात द्यायचं असते, अन्यथा पुन्हा हे आपल्याला जमणार नाही. कारण हा देह आहे तोपर्यंत आहे आणि हा देह या ठिकाणी ठेवून आपल्या मधील जे आहे ते प्राण कसा वाऱ्यासारखा निघून जातो. म्हणून या ठिकाणी प्रीत कितीही जरी असली, आपुलकी माया कितीही असली, धन कितीही असलं तरी या ठिकाणी सोडून जायचं आहे. म्हणून वाढून जात या ठिकाणी मुलं आल्यानंतर सुना नातवंड नाती अनेक पसारा या वटवृक्षाखाली जिवंत असतो. आणि खरंच हे आपला वरुण भरणारे छत्र या ठिकाणी निघून गेल्यानंतर ते बाळ खरंच या ठिकाणी चिरडल्या जातात, त्यांना त्या ठिकाणी मायेची आठवण येते. म्हणून No!
जीवनामध्ये किती अनमोल कार्य, सर्वांचं भलं करणारे, आणि आता आपल्यातून निघून जात आहे आणि पुन्हा ती भेट कधी होणार, गाठी भेटी कधी होणार, तेव्हा असा वृक्ष जर आमच्या नशिबाला तू घातलास तर तू नेत का आहेस, म्हणून हा परिवार या ठिकाणी आक्रोश करीत आहे की आता गाठी भेटी आमच्या कुठे होणार आणि आमची भेट कधी होणार, म्हणून आ आ